आज आपल्या राज्यातील लाखो शिक्षक दीक्षा ऍपचा वापर करत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की देशामध्ये पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र राज्याने प्रथम मित्रा हा ऍप लॉन्च केला आणि मित्राच्या यशावरच पुढे केंद्र सरकारने दीक्षा हा ऍप लॉन्च केला. आपली सर्व पाठ्यपुस्तकं एनर्जाइज्ड आहेत, त्याच्यामध्ये क्यू आर कोड्स आहेत आणि याचा वापर करताना आपण सगळ्यांनी OSP चा वापर करणं अपेक्षित आहे. OSP म्हणजे ओपन युअर टेक्स्टबुक, स्वतःचं पाठ्यपुस्तक उघडा, स्कॅन क्यू आर कोड, जे प्रत्येक धड्याच्या शेवटी क्यू आर कोड आहे त्याला स्कॅन करा आणि प्ले द कंटेंट, म्हणजे त्याच्या मागचं जे चांगलं ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल आहे ते प्ले करा. या तीन सोप्या स्टेप्समध्ये आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत चांगलं दृकश्राव्य असं जे ई साहित्य आहे ते पोहोचवायचं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिली ते बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमधील धड्यांमध्ये आपण क्यू आर कोड देण्याचा प्रयत्न केला आहे. काही धड्यांमध्ये क्यू आर कोडची किंवा त्याच्या मागच्या ऑडिओ व्हिज्युअल जे मटेरियल आहे त्याची संख्या कमी आहे किंवा दर्जा अजून चांगला करण्याची गरज आहे, पण त्याचबरोबर खूप दर्जेदार असं साहित्यसुद्धा काही क्यू आर कोड्समध्ये उपलब्ध आहे. आज महाराष्ट्राने सुरुवात केली असून सुद्धा संपूर्ण देशामध्ये वेगवेगळी राज्य याचा खूप प्रबळपणे चांगल्या प्रकारे वापर करत आहे. याच वर्षी आपल्या महाराष्ट्राला दीक्षा चॅम्पियन म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. तर दीक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी क्यू आर कोड्स आणि त्याच्या मागच्या ऑडिओ व्हिज्युअल मटेरियलचा उपयोग करून घ्यावा आणि त्यातून अध्ययन निष्पत्ती, त्यांचे लर्निंग आउटकम्स वाढवावेत यासाठी आपल्या प्रत्येक शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी सर्व शिक्षकांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना क्यू आर कोड्सच्या मार्फत या सर्व ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल दाखवण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्या यापासून लाभान्वित व्हावे. आणि दर महिन्याला मी स्वतः याविषयी किती प्रगती झाली आहे प्रत्येक शाळेची, प्रत्येक ब्लॉकची आणि प्रत्येक जिल्ह्याची याचा आढावा घेत असतो. तरी माझी विनंती राहील की आपण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं आणि दीक्षाचा सर्वात यशस्वी वापर हा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने केला आहे असं चित्र आपल्याला निर्माण करणं आवश्यक आहे. तर या सर्व उपक्रमासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि मी पुन्हा एकदा आशा व्यक्त करतो की यातून आपले शिक्षक सुद्धा नक्कीच समृद्ध होतील.